नमस्कार, आज आपण गवारीची हिरव्या मिरचीतली भाजी बनवून घेणार आहोत. बऱ्याच जणांना सुकी भाजी खाण्याचा कंटाळा असतो, त्यामुळे या भाजीमध्ये आपण थोडासा रस्सा बनवून घेणार आहोत. ही भाजी तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता. तर चला आजच्या वेळेला सुरुवात करूया. तर इथे मी गवार निवडून घेतलेली. या गवारीचे आपल्याला लहान तुकडे करून घ्यायचे आहेत. गवारीच्या शिरा काढून घ्यायच्या, तुकडे छान इथे करून घेतलेले आहेत. आणि आता या गवारीला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे ही देशी गवार मला नाही मिळाली, हायब्रिड गवार आहे ही. आणि ही गवार चवीला साधारणपणे गोडसर लागते, आणि म्हणून या गवारीला आज आपण हिरव्या मिरचीमध्ये बनवून घेणार आहोत. हिरव्या मिरचीमध्ये ही गवार बनवली तर खूप मस्त चविष्ट अशी चव येते, आणि झणझणीत असा एक मस्तपैकी एक स्वादिष्ट अशी ही गवार बनून तयार होते. वाटण आपण इथे तयार करून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि यामध्ये मुठभर अशी धुवून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. छान अशी भरड याची तयार करून घेतलेली आहे. तोपर्यंत आपण गवार बघणार आहोत. तर आता गवारीला मस्त डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर 3 ते 4 मिनिटामध्ये ही गवार छान अशी भाजली जाते. जर तुम्हाला इथे वाटण घालायचं नसेल तर वाटण्याच्या ऐवजी तुम्ही इथे ठेचा आणि त्याचबरोबर थोडंसं शेंगदाण्याचं तुम्ही इथे वापरू शकता. तर असं न करता इथे मी अशा प्रकारचं वाटण बनवून घेते. गवार छान अशी डाग पडून तयार आहे, छान भाजली आहे. याला आपण पाण्यामध्ये काढून घेणार आहोत. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. कढईमध्ये इथे जवळपास 2 चमचे तेल घालून घेतलेले. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं यामध्ये घालून घ्यायचं आहे. जिरा मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे शेंगदाणे हिरव्या मिरचीचं वाटण होतं ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. याच वाटणामध्ये आपण लसूण घालून घेतला होता. बऱ्याच जणांना वाटणामध्ये लसूण आवडत नसेल तर तो तुम्ही फोडणीला ठेचून देखील घालू शकता. आता हे वाटण मी इथे घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये जे शेंगदाणे वापरले होते ते कच्चे शेंगदाणे वापरलेले होते, त्यामुळे आपण इथे हे वाटण तेलामध्ये छान असं कुरकुरीत होईपर्यंत परतून घेणार आहोत. यामध्येच आता मी कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहेत. थोडीशी आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत. चव पण छान येते आणि कलरही छान येतो. आता हे सर्व आपण कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊया. तर हे सगळं होण्यासाठी जवळपास 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागतो. गॅस इथे मी स्लो करून घेतलेला आहे. असं केल्यामुळे कच्चे शेंगदाणे जे घातले होते ते छान परतून कुरकुरीत भाजले देखील जातात आणि चव देखील छान येते. मिरच्या देखील या तेलामध्ये मस्तपैकी परतल्या जातात. तर असं हे वाटण आपण अशा प्रकारे परतून घेणार आहोत, त्यामुळे तयार होणारी कोणतीही भाजी चविष्ट लागते. आता बघा, हे मिश्रण पूर्णपणे कोरडं झालेलं आहे, कुरकुरीत झालेलं आहे. यामध्ये आता आपण गवार घालून घेतलेली आहे. तर आता ही गवार आपल्याला यामध्ये घालून छान अशी परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये. यासाठी यामध्ये मी 1/2 बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे. आता हा टोमॅटो वाटणामध्ये न परतता मी वरतून गवारीमध्ये घातलेला आहे, कारण की टोमॅटोच्या ज्या अर्धवट शिजलेल्या ज्या फोडी असतात त्या देखील या गवारीमध्ये खूप चविष्ट अशा लागतात. तर छान असं परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया. पुन्हा एकदा थोडंसं याला परतून घेणार आहोत आणि मगच आपण यामध्ये जे मसाल्याचं पाणी आहे ते घालून घेणार आहोत. तर मसाल्याचं पाणी देखील यामध्ये घालून घेतलेलं आहे. परतून घेऊया छान. तर आता या गवारीमध्ये रस्सा न करता ही गवार ओलसर बनवून घेणार आहे. सुकी भाजी खाण्यापेक्षा ओलसर भाज्या किंवा ग्रेव्हीवाल्या भाज्या खाल्ल्यास त्या पचनासाठी देखील चांगल्या असतात. तर आता मस्त ही स्वादिष्ट ही गवार तयार होणार आहे. तर बघा, अशा प्रकारची गवार आपल्याला बनवून तयार झालेली आहे. आता हिला आपण टिफिनमध्ये भरूया. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.